सर नमस्कार. नमस्कार सर. हे जे आपल्या इथं खेड छंद व संस्कार शिबिर आपण सुरू केलेलं आहे, हे किती दिवसाचं आहे सर? हे 11 दिवसाचं आहे. हो. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ होती. हो. ज्यांची स्थापना स्वर्गीय अंबादास पंत वैद्य यांनी 1914 मध्ये या संस्थेची सुरुवात केली आणि आज तारखेला पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि संस्थेच्या सचिव डॉक्टर माधुरीताई शेटके यांच्या नेतृत्वामध्ये या संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्या संस्थेद्वारा संचालित गिरिजन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चिखलदरामध्ये कार्यरत आहे. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय जे जिल्हा क्रीडाधिकारी आहे गणेश जाधव आणि चिखलदरा तालुका क्रीडा संकुल समिती यांच्या चेअरमन आहेत अश्विनीताई जाधव, तहसीलदार चिखलदरा यांचं संयुक्त असं. उन्हाळ्याचा विषय असा आहे की विद्यार्थी एकदा शाळेतून परीक्षा झाली की हे उन्हाळपणे फिरतात आणि आजची परिस्थिती अशी झाली की लहान मुलं वडिलालाही बोलू देत नाही, मोबाईलचा जास्त वापर करतात. मोबाईल मध्ये गुंतलेल्या या विद्यार्थ्यांना आपल्याला बाहेर कसं काढता येईल याचा सतत आम्ही विचार करत होतो आणि त्याची एक औपचारिक बैठक म्हणून संस्थेमधून आमच्या आदरणीय माधुरीताई शेंडके आणि जिल्हा क्रीडाधिकारी आणि तहसीलदार अश्विनीताई जाधव यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्याच्यामध्ये प्राध्यापक सर सुद्धा आमच्या चर्चेमध्ये सहभागी होते. या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन या विद्यार्थ्यांना आपल्याला उन्हाळ्यात अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाईल मधून बाहेर काढण्यासाठी एक छंद शिबिर आपल्याला घेता येईल का, ज्याच्यामध्ये विविध खेळ आहे, क्रीडा आहे आणि चित्रकला, म्हणजे ज्यामध्ये आम्ही काय करतो आहे की सकाळी आमची 7 वाजता योगाने सुरुवात होते. एक तासाचा योगानंतर आमचं लाठीकाठीचा विषय असते. लाठीकाठी नंतर आम्ही कराटेचा विषय घेतो. त्यानंतर इथून मुलांना ब्रेक देतो, त्यांना आम्ही ते सगळे जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर यांना रूम मध्ये म्हणजे शाळेच्याच हॉलमध्ये चित्रकला, डान्स, त्यानंतर सुंदर हस्ताक्षर या व्यतिरिक्त दिलशीदास मध्ये एक सावरकर सर आहे त्यांच्या माध्यमातून आणि इतर आपली जी मंडळी आहे याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास या सगळ्या गोष्टी त्यांना कसं देता येईल, कसं करता येईल याचा या 10 दिवसाचा आपण प्रयत्न करतो आहे. झोपेत राहतात, मोबाईल मध्ये बोलतात, यामधून बाहेर कसं काढता येईल. आमचे ते कार्यक्रम आहे देशभर त्यांनी वाचन कसं करा, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही स्पर्धा निर्माण केली. याच्यामध्ये सगळ्या या छंद शिबिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर मुलांमध्ये आम्ही स्पर्धा निर्माण केली की योगाचे आसनं सगळ्यात जास्त कोण लावणार, आसनाचा उपयोग काय होणार, आसन कसे सावकाश सोडता येईल, ह्या सगळ्या त्यांच्या बौद्धिक सुद्धा खाद्य आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत की याच्या ज्या स्पर्धा झाली त्या स्पर्धेमधून त्या मुलांना आपल्याला प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आपण 29 तारखेला समारोपीय कार्यक्रम आणि हे सगळं करत असताना चिखलदऱ्यामध्ये ही पहिली वेळ आहे असं आमचं म्हणावं आलं. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे जगविख्यात आहे आणि मॅडम सोबत जेव्हा आम्ही चर्चा केली तर शेवटच्या दिवशी डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा देणार आहे. असं शाळेचे डायरेक्टर आहे राजेश भाऊ महात्मे ज्यांचं ग्रेनिज रेकॉर्ड नोंद केलेली आहे सायकलिंग मध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये 1 तासाची इथे डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. त्याच्यामध्ये जिम्नॉस्टिक आहे, रोप मलखांब आहे, पोल मलखांब आहे आणि या व्यतिरिक्त भारतीय शस्त्राबद्दल माहिती आणि प्रत्यक्ष त्याचा वापर, त्याच्यामध्ये दांडपट्टा आहे, तलवारबाजी आहे, लाठीकाठी आहे, या सगळ्या बाबतीत इथे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा दिल्या जाणार आहे. उन्हाळ्यामध्ये या विद्यार्थ्यांना आनंदातून काहीतरी शिकवता येईल का, शिकता येईल का, त्यामुळे हा विषय आमचा सकाळी 7 वाजतापासून 12 वाजेपर्यंत, सायंकाळी 4 वाजतापासून साधारणतः 6:30 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये एक विरंगुळा आणि बौद्धिक आणि आनंद छंद या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवण्याचा एकूणच सर्वांगीण विकास करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. सर आपल्या कार्याला शुभेच्छा माझ्या तर्फे आणि शिक्षण विभागातर्फे. आणि आपल्या तालुक्यामध्ये आपल्यासारखे जर समजा मुख्याध्यापक आणि शिक्षकांची टीम जर उभी होत गेली तर नक्कीच एक चांगलं कार्य उभं होऊ शकते आणि आपले असं म्हणतात की राष्ट्राची संपत्ती, खरी संपत्ती आपली मुलं आहेत आणि त्या मुलांना घडविणारे तुमच्यासारखे गुरुजनांना माझं एक सॅल्यूट आहे, नमस्कार. खूपच उत्कृष्ट असं कार्य आहे, धन्यवाद सर.
एक मिनिट, इथे महत्वाचा एक विषय आपल्या समर कॅम्प मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. इकडे इकडे लक्ष द्या. मॉक ड्रिल कशाला म्हणतात? मॉक ड्रिल आपत्तीच्या प्रसंगी पोलीस विभाग कशा पद्धतीनं एखादा प्रसंग जर झाला किंवा किंवा दंगा होते अशा प्रसंगी सगळ्या पब्लिक Bye.